दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय खारघर शाखा व युवा फाउंडेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तन्मय महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली व बाईक रॅली मध्ये आवर्जून सहभाग घेतला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन ठराविक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार. जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्रजी माध्यम शाळा विश्वी येथे आज भारतातील प्रजासत्ताक दिनाचा 72वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन ठराविक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तालुका क्रीडा संकुल तसेच सावरकर चौक लोखंडीपाडा येथे ध्वजवंदन विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेल महानगरपालिका तालुका क्रीडा संकुल तसेच सावरकर चौक लोखंडीपाडा येथे ध्वजवंदनाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सुरक्षा रक्षक पालिका कर्मचारी तसेच लोखंडीपाड्यातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक व लहान बालकांना प्रजासत्ताक दिनाच्या प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.